ताजा घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरीवारता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. खरं तर राज्यघटनेनं आरक्षणाचा अधिकार दिला खरा, परंतु ह्याची अंमलबजावणी करणाऱ्यांच्या मनातच जर खोट असेल तर जे उपेक्षित वंचित पीडित प्रताडित घटक आहेत त्यांना न्याय मिळणार नाही हे राज्य सरकारच्या कृतीतून वारंवार सिद्ध झालेलं आहे. मग ते पदोन्नतीचं आरक्षण असेल, मग ते ओबीसींचं राजकीय आरक्षण असेल, किंवा आयोगाच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या भरती केले जातात त्याचं आरक्षण असेल, बिंदू नामावलीला केराची टोपली दाखवण्याचं काम या सरकारनं केलेलं आहे. काल परवा जी जाहिरात आलेली आहे त्यामध्ये बिंदू नामावलीप्रमाणे धनगर समाजाला 3.5% आरक्षणानुसार 23 जागा वाटायला येतात, परंतु 2 जागा जाहिरातीमध्ये दाखवलेल्या आहेत आणि वंजारी समाजाला 2%नुसार 13 जागा त्यांच्या वाट्याला येत आहेत, पण तिथं एकही जागा त्यांनी दाखवली नाहीये. आणि म्हणून या सगळ्या यंत्रणेवरती शासनाचं जेवढं लक्ष असतं तितकंच लक्ष सामान्य प्रशासन विभाग आणि समाज कल्याण विभागानं द्यायला पाहिजे. आणि या दोन्ही विभागाचं नेतृत्व तर भटक्या समाजातून आलेले नेते मंडळी करतायत, मग तिथं झोपा काढतायत का ते? त्यांचं ह्या सगळ्या गोष्टीवरती लक्ष नाही का कि इतक्या बहुसंख्य समाजावरती अन्याय होतोय? मुख्यमंत्री तर त्यांचा अजिबात वचक प्रशासनावरती राहिलेला नाही. हे निकामी सरकार आहे आणि या निकामी सरकाराचं निकामी प्रशासन आहे. आणि मी सरळ सरळ मागणी हीच करतो की तुम्ही आता ज्या रिक्त जागा आहेत आणि ज्या भरायच्या जागा आहेत त्याची एक बिंदू नामावली प्रमाणे श्वेत पत्रिका काढा की जेणेकरून कोणत्या समाजावरती अन्याय होतोय, कोणत्या समाजाच्या जागा भरायच्या बाकी आहेत हे स्पष्टपणे सगळ्या लोकांच्या समोर येईल. PSIची जी जाहिरात आलेली आहे ती अन्यायकारक आहे, त्याच्यामध्ये बिंदू नामावली प्रमाणे जागा दिलेल्या गेल्या नाहीत आणि म्हणून सरकारनं याच्यावरती विचार करून बिंदू नामावली प्रमाणे ज्या समाजाला आरक्षण आहे त्या पद्धतीनं सगळ्या जागा द्याव्यात, अन्यथा आम्ही रस्त्यावरती उतरू, आक्रमकपणे आम्ही आंदोलन करू. लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल हे आहेत डॉक्टर प्रवीण वायकुळे. गेल्या 2 वर्षापासून मेंदू विकार, मेंदू व मनका शस्त्रक्रिया तज्ज्ञ म्हणून लाईफलाईन हॉस्पिटल येथे कार्यरत आहे. सर्व मेंदूचे आजार, मणक्याचे आजार, डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी, मान दुखणे, ब्रेन ट्यूमर, झटके येणे, अर्धांगवायू, अपघातामध्ये मेंदूला झालेली इजा इत्यादी सर्व आजारांवर उपचार उपलब्ध आहे. तसेच सर्व शस्त्रक्रिया व अशा अनेक 200 शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. लाईफलाईन हॉस्पिटल येथे महात्मा ज्योतिबा फुले योजना चालू आहे, पण ज्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही अशा सर्वांसाठी आरोग्य पुस्तिका उपयुक्त आहे. यामध्ये 5% ते 20% सवलत दिली जाते. जे आजार योजनेमध्ये येत नाही अशा सर्व आजारांसाठी व तपासणीसाठी एक्सरे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, इकोकार्डिओग्राफी, ECG, EEG, EMG इत्यादी तपासणींवर आरोग्य पुस्तिकेमार्फत 5% ते 20% डिस्काउंट दिला जाईल व ऍडमिट बिलावर 5% ते 10% सवलत दिली जाईल. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कार्ड असल्यास घरून पेशंट आणण्यासाठी ॲम्ब्युलन्स मोफत दिली जाईल.